सारे निःशब्द आयुष्मान भव आयुष्मान भव आयुष्मान भव। विभाताई, खरं तर मी सेवाला बाळणपणासाठी घरी घेऊन जाईन असं म्हणते। पत्नी धर्माबद्दल सांगताना माझ्यातल्या आईपणाची तुम्हाला जाणीव नाही झाली। अगं, तू जशी आई आहेस तसा मी सुद्धा एक बाप आहे याचा तू कधी विचार केलाय? अरे पण कोणीतरी म्हटलेलंच ना, ब्लॅक इज ब्युटिफुल। पण इंद्रधनुष्यातले सात रंग सोडून ज्या कुठल्या मूर्खाने ब्लॅकला ब्युटिफुल म्हटलंय ना, त्याचा भेजा जरा चेकच करायला पाहिजे। खरंच संध्याताई, आमच्या आयुष्यातनं आता एका नवीन पहाटेची खूप गरज आहे। अर्थात आता ही नवीन सुरुवात कधी होती आहे तेवढं बघायचं। आणखी काय म्हणत होत्या संध्याताई? काही नाही, त्या म्हणत होत्या की ते लहानग बाळ या घरात आलं ना की तुमचे सगळे प्रॉब्लेम्स लगेच मिटतील। त्या बाळाची पावलं या घरात पडली की त्याच दिवशी विक्रमचा मारेकरी तुरुंगात जाईल। खरी विवाह विभा तू प्लीज का हो जरा कॉफी देतेस करून। तुम्ही ना जेवताना व्यवस्थित वेळेवर जेऊ नका, अख्खा वेळ त्या फाईल मध्ये डोकं खुपसून बसा आणि मग वेळी अवेळी कॉफी पिऊन तब्येत बिघडवून घ्या। आई एम सॉरी, तू दमली असशील तर राहू दे म्हणून नाही म्हटलं मी एक विचारू, तुम्ही इतके का धडपडताय त्या मोहिते पाटलांसाठी? ज्या अर्थी तुम्ही त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी इतका सगळा प्रयत्न करताय त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य असेल हे मला मान्य आहे। अहो पण संध्याताई ना, मला काहीतरी वेगळंच। बघ, तू नको ना त्रास करून घेऊस। त्यांच्यातले तणाव वेगळे, त्यांच्यातले प्रॉब्लेम्स वेगळे आणि ते निर्दोष सोडणं ही सर्वस्वी वेगळी गोष्ट आहे आणि तू नेमका इथेच गोंधळ करतेस। नाही हो, माझा गोंधळ ना माझ्या आईपणात होतोय। तुम्ही मला खात्री देता की मोहिते पाटील ह्या सगळ्या प्रकरणातून निर्दोष म्हणून मुक्त झाले ना की ते माझ्या विकीच्या गुन्हेगाराला पकडून देतील? आणि आणि जर त्याने तसं नाही ना केलं तर त्यावेळी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहायचं। देता मला शब्द? हो विभा, मलाही आता या सगळ्या प्रकरणाचा कंटाळा आता वाटतंय की एकदा काय तो निकाल लागू दे या प्रकरणाचा। बाप म्हणून विकीची आणि नवरा म्हणून तुझी होणारी फरफट नाही सहन करू शकत आता मी सुद्धा। पण विभा, तूही मला एक शब्द द्यायचास। हे सगळं प्रकरण तू खूप धीराने घेस। काय म्हणताय तुम्ही? तुम्ही बसा, मी आणते कॉफी करून। बोला इन्स्पेक्टर मोहिते पाटील। आता इन्स्पेक्टर नाही, आता फक्त मोहिते पाटील। तुमच्यावरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही इन्स्पेक्टर। अहो, आरोप काय, प्रत्यारोप काय, हे सगळं पाहूनच मन विटून गेलंय। इतक्या वर्षांच्या प्रामाणिक सेवेचं हे फळ। प्लीज तुम्ही असा विचार करू नका, रादर तुमची बाजू मला नीट समजावून सांगा। काय काय सांगू? वेल, एन्काउंटर बाबत तुमच्यावर केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य? आता एन्काउंटर हा शब्द आमच्या खात्याशी संबंधित म्हणून वापरला जातो, पण तसं पाहिलं तर डॉक्टर काय किंवा वकील काय किंवा एखादा चार्टर्ड अकाउंटंट काय, यांच्या हातूनही चूक घडते, घुडचूक घडते। पण पोलिसांच्या हातून किंवा डॉक्टरच्या हातून एखादा माणूस चुकून जरी मेला तरी त्याच्या विरुद्ध केवढा गहसप केला जातो। हजारो केसेसमध्ये
कायद्याच्या मदतीने पोलीस जनतेची मदत करतात, पण पोलिसांच्यातून चुकून जरी एखादा मेला तरी आम्ही गुन्हेगार? हजारो पेशंट्सचा वाचवणारा डॉक्टर एखाद वेळेला चुकीचं निदान करतो आणि एखादा माणूस चुकून मरतो तर तो डॉक्टर लगेच कसाई? हे असं असू शकत? नाही, डॉक्टरांच्या हातून चूक घडू शकते तशी तुमच्या सेवेतही घडू शकते मान्य, कारण मुळात चुकतो तो माणूस हेच सर्व मान्य. पण मुद्दाम एखादी चूक करणं किंवा चूक केल्यासारखं दाखवणं आणि एखाद्या निष्पाप माणसाला मारणं हे चुकीचं नाही. पण माझ्या हातून तसं काहीही घडलेलं नाही. नेमकं घडलंय काय? नाही मोहिते पाटील, कसं आहे की तुमची बाजू नीटपणे मांडण्यासाठी नक्की काय घडलंय हे मला कळणं अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे प्लीज मला सांग काय झालं. आता कुठून सुरुवात करू? पण तो दिवस मला अजूनही आठवतो. त्या दिवशी आम्हाला खबर लागली होती. काय चाललंय मोहिते पाटलांची केस? गुड. कुठली चॅलेंजिंग केस घेणं हे तुम्हाला नेहमीच आवडतं ना विकी? पण ही केस फक्त आव्हानात्मक नाही आहे तर एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याचं करिअर वाचवण्याचा प्रयत्न आहे याच्या. पण डॅड, एक वडील म्हणून ते किती फ्लॉप आहेत हे माहिती आहे ना तुम्हाला? तुला काही कळलंय का त्याबद्दल? तुम्ही मला विचारू नका, मी तुम्हाला सांगत नाही, कारण त्यांच्या मुलाकडून जे काही कळलं ना जस्ट हॉरिबल. आता तुम्ही त्यांना कर्तव्य दक्ष वगैरे म्हणाल. नाही, तुला काही कळलं असेल तर मला तसं त्यांना विचारायला हवं ना. बघा, विचार. आपल्या मुलाबाबत अपराधी असलेल्या पित्याला कधी ना कधी त्याच्या पापाचं कन्फेक्शन द्यावंच लागतं. त्यातून त्याची सुटका नाही. सो बेस्ट ऑफ लक. मी गिफ्ट. आम्हाला बेस्ट ऑफ लक का देऊन गेल? मोहिते पाटलांच्या केससाठी की कन्फेशनसाठी? आपण दोघी जणी देवळात जाऊ येत का? तुला बरं वाटेल. नाही राहू दे, बसूया इथेच, माझा मूड नाहीये. अगं मूड नसायला काय झालं? ही काय पार्टी आहे का एखादं फंक्शन आहे? तसं नाही हो, पण देवळात जायचं असेल ना तर खरंच मनाची एक प्रसन्नता लागते. उगाच यांत्रिकपणे देवाच्या दारात जाण्यात काय अर्थ आहे? मूड नसण्याचं कारण? तुम्ही गैरसमज करून घेणार नसाल तर सांगते. मी आमच्या यांना किती समजावलं, किती सांगितलं, पण तरी यांनी मोहिते पाटलांची केस घेतलीच. जाऊ दे ना, घेऊ दे. त्यांना मोहिते पाटलांना निष्कलंक सिद्ध करायचं असेल, पण म्हणून मोहिते पाटलांचं पित्याचं आणि पतीचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं असं तर होत नाही. पण हेच तर मी समजावत होते ना त्यांना. काहीही सांगून उपयोग नाही, उगच नसता मनस्ताप मात्र होईल. आता आणखीन मनस्ताप व्हायचा काय बाकी आहे? ऐक तू माझा, त्यासाठीच मी तुला सांगत होते आपण दोघी देवळात जाऊया. मी माझ्यासाठी तरी तो एक उपाय शोधून काढलाय. अरे बापरे, लग्न म्हणजे इतकं असतं म्हटलं असतं ना. अरे शैलेश, कुठे होतास तू? काय म्हणजे
मी शैलेश आहे का? शी काय? आणि तू मला सांग, तू कुठे आहेस रे? लग्नाचं घर आहे, सगळ्या तयारी बाकी, तर कुठे फिरतोयस तू? काय काय चाललंय काय तुझं? लग्नाची तयारी मी करायची आणि तू काय नुसती इकडे बोंबाबोंब करणार? अरे तसं नाही रे, आणि जास्त बोलू नकोस हा. कुठवर आली तयारी? होतीये. शैलेश रे, शी शैलेश काय संजा, मला अजिबात वेळ नाहीये रे. म्हणजे इव्हेंट आहे, कॉन्फरन्स आहेत, बरीच काम आहेत, मला काही सुचत नाही काय करावं ते. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुझ्या पाचवी किंवा सहावीला पुजलेल्या आहेत ना. ए पाचवी पास ये. अरे आय एम सो सॉरी. मला सांग, त्या रजिस्टर कडे गेला होतास? हो. काय झालं? झालं काम आपलं. खरं? हो. दॅट्स लाईक माय स्वीट ब्रो. बोल वरदा. हा, लग्न नक्की तुझं आहे ना? हो रे. नक्की ना? अरे काय, आपल्या घरात काही तयारीच दिसत नाहीये. म्हणजे लायटिंग नाही, माळा नाही, घोडे नाहीत, बराती नाही, गाढवं नाही, काही नाही. काय म्हणजे जो फिल्मीपणा हवाय ना आपल्या लग्नाला, तो काहीच नाही आपल्या घरात. हो रे. मग कारण तसं वातावरण सुटेबल नाही रे. जाऊ दे, मी काय म्हणत होते तुला. अरे त्या सूट वरून बरं आठवलं मला. सांग, अरे तो काय त्याचं, अरे शैलेश. हो शैलेश. मला सांग त्याचं सूटचं काय झालं? नाही त्याला विचारलं मी. हा, तर तो म्हणाला मी शेरवानी शिवायला टाकलाय म्हणून. अरे तो वेडा आहे का? म्हणजे अजिबात त्याला ज्ञान नाही रे कपड्यांचं. म्हणजे सगळं मिसमॅच असतं, काही घालतो तो. ताई ताई जरा शांत हो ना. वरदा ताई, वरदा ताई, मला काय घेणार लग्नात? म्हणजे शन ते किती गोड. काय घेणार? काही घाल, तुझं लग्न आहे का? अरे वा, म्हणजे हे बरं आहे. अरे दोन्ही बाजूनी तयारी मीच एकटा करतोय. मग तुला कमिशन हवंय? नाही अगदीच कमिशन नको. पण एखादा असा छानसा सुरेखसा असा एखादा ड्रेस घे, किंवा एखादी ब्रँडेड जीन्स घे ना. ब्रँडेड जीन्स घे ना. दिल कुठे? जोक करतोय? नाही. सो स्वीट. चल निघ आता, बरीच काम पेंडिंग आहेत. चल चल चल, कामाला निघ लवकर. इन्स्पेक्टर मोहिते पाटील जोशी म्हणतात, आपण शक्यतो इन कॅमेरा प्रोसिडिंगचा आग्रह धरूया. थँक यू. नाही तसं झालं तर खूप बरं होईल. रिलॅक्स. प्लीज. थँक यू सर. ॲडव्होकेट देशमुख, आज तुमच्या केसचं हिअरिंग आहे. येस सर. आणि त्याच संदर्भात माझी, म्हणजे रादर माझ्या आशिराची अशी विनंती आहे की प्रोसिडिंग्स इन कॅमेरा असेल. याबाबत काही व्हॅलिड रिझन असतील तर कोर्ट नक्कीच विचार करेल. तुम्हाला इन कॅमेरा प्रोसिडिंग का हवंय ते कोर्टाला पटवून द्या. सर, मोहिते पाटील हे पोलीस खात्यातले एक वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासारख्या अधिकाऱ्याला त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी आपण द्यायला आहे. आणि अशावेळी मीडिया किंवा इतर कुठल्याही माध्यमांना कळू नये यासाठी प्लीज ही प्रोसिडिंग्स इन कॅमेरा असेल. तस नाही ग वरदा वहिनी, एक छानसा उखाणा घे पाहू. शिल्पा वहिनी वगैरे काय, प्लीज. नाही त्यापेक्षा वहिनी साहेब, वहिनी बाई वगैरे चालेल. काय चालेल चालेल. आणि उखाणा वगैरे घ्यायला सांगू नकोस प्लीज. अगं मला हे सगळं येत नाही ग. नाही हिला काय येतं ना ते पण विचारून घ्या. तुझे लग्न. प्लीज प्लीज प्लीज, भांडू नका भांडू नका. घे ना, एक छान उखाणा घे ना. ए घे ना, ती एवढं सांगते तू. बरं, तू इन्सिस्ट करतेस म्हणून घेते. मुंबईत आता होत आहे टॉवर्स. टॉवर बघत हा असं मस्करी करणार असेल ना तर मी. शैलेश. ओके. मुंबईत आता होत आहे टॉवर्स. शैलेशच्या लाईफची मीच आहे पॉवर. वा वा, ही काय पॉवर आहे. प्लीज भांडू नका. बरं ते जाऊ दे. शैलेश, तू वरदासाठी काय नाव ठेवलंय? नाही म्हणजे लग्नानंतर नाव बदलतात, म्हणजे तुला कल्पना आहे ना? शिल्पा.
पण माझं छान नाव आहे वरधा. कशाला चेंज वगैरे करायचं आपण? अगं पण बघूया ना त्यांनी काय सुचवलंय ते. प्लीज 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 नको नको. त्याच्याकडे ना सॉलिड गावठी मुलींचा साठा असेल, नावांचा साठा असेल त्याच्याकडे. म्हणजे कसं बघ, मानसी, सुजाता, कविता, अपूर्वा, श्रद्धा. नको प्लीज नको प्लीज नको 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 प्लीज. बरं मग ते जाऊ दे. मी सुचू दॅट्स बेटर प्लीज. घरची लक्ष्मी म्हणजे पूजा, चालेल? पूजा यू आर सो स्वीट, यू आर ग्रेट. थँक यू. कळलं? बर बर पूजा.